1974 साली आलेल्या महानिर्वाण या सतीश आळेकर लिखित दिग्दर्शित नाटकाने मराठी रंगभूमीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. सत्तरीच्या दशकात सनातनी रूढी परंपरा मृत्यूविषयीच्या विचारांना थेट आव्हान देणारी एक वेगळी कलाकृती महानिर्वाण या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस आली. विविध भाषांमध्ये अभ्यासल्या गेलेल्या या नाटकाचे आजवर 400 अधिक प्रयोग झालेत. पुण्याच्या नाटक कंपनी या नाट्यसंस्थेने महानिर्वाण हे नाटक पुन्हा एकदा नवीन कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीस आणलं. ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांनीच या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. नचिकेत देवस्थळी, सायली फाटक, सिद्धार्थ महाशब्दे यांच्या मुख्य भूमिका या नाटकात आहेत. आजच्या नाट्यरंजनच्या भागात महानिर्वाण नाटकाच्या टीम कडून जाणून घेऊया या नाटकाविषयी. यामध्ये भाऊराव नावाचं जे पात्र आहे ते मी साकारतो आहे. आणि भाऊराव हे पात्र जे आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक सामान्य माणूस, म्हणजे एक सामान्य असा माणूस, म्हणजे कॉमन मॅन आपण ज्याला म्हणतो, तसा माणूस आणि त्याचा मृत्यू होतो. त्याचं मरण एक तिथले चाळकरी हे त्याच्या मृत्यूचं महानिर्वाण करतात. महानिर्वाण ही कन्सेप्ट म्हणजे थोडक्यात आपण अशा व्यक्तींसाठी वापरतो जे खरंच मोठे आहेत आणि त्यांचा मृत्यू होणं म्हणजे त्यांचं महानिर्वाण होणं असं आपण म्हणतो. पण इथे मुद्दामून पूर्ण ब्रेक्थियन पद्धतीचं त्याची शैली आहे नाटकाची आणि त्यामुळे एक ब्लॅक ह्युमर त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच एका सामान्य व्यक्तीचं महानिर्वाण होतं. आणि ते महानिर्वाण कशा पद्धतीने होतं, तो मृत्यू कशा पद्धतीने सेलिब्रेट केला जातो याबद्दल आणि त्यातूनच म्हणजे मृत्यू सेलिब्रेट करता करता माणसाच्या खोलवर अंतःकरणामध्ये लपलेल्या वासना असतील, विकार असतील, यांचं दर्शन आपल्याला त्यामधनं घडतं. अगं मी जरी उठलो या अंथरुणावरून तरी तुला फक्त माझी अचेतन कायाच दिसणार. मी उठून बसलेला पाहणे आता या जन्मी तरी शक्य नाही. त्यातून प्रिये, तुला निदान माझा आवाज तरी ऐकू येतोय. इतरही जनाला तोही ऐकू येणार नाही, दिसणार तो फक्त माझा मृतदेह. म्हणून म्हणतो प्रिये, तुझा माझा प्रवास आता वेगवेगळा. येथवर चालवत आणलेल्या संसार रथाचे एक चक्र आज कालगतीत सामावून जात आहे. आता तुलाच कर्ण बनून दुसरे चाक व्हावे लागेल. मला कल्पना आहे होणाऱ्या त्रासाची. एखादा अर्जुन भेटेल तेव्हाच सुटशील. पण हा यमरूपी अर्जुन भेटेपर्यंत कदाचित पार म्हातारी झालेली असशील. आणि सरते शेवटी तू हा मोडका रथ आपल्या एकुलत्या एक चिरंजीवाच्या नानाच्या स्वाधीन करून माझीच वाट चोखणार. म्हणून म्हणतो डार्लिंग, या मृतदेहाला फक्त अंत्यसंस्कार मिळण्याचा अवकाश की चंद्रावर जाणाऱ्या रॉकेटच्या गती समान मला मुक्ती मिळेल. अहो अहो, तुमची तब्येत बरी आहे ना, असं काय बरं करताय तुम्ही? मी मात्र उघडून देऊ का तुम्हाला? अरे रे, काय हा विश्वास, केवढी ही ठाम समजू. इतके बोलून सुद्धा बिचारीला मी गेल्याची खात्री पटत नाही ना. आपला तरी काय इलाज आहे? शेजारचे चाळकरी सांगतील, डॉक्टर सांगेल, तेव्हाच ही बया माझ्या नावानं गळा काढणार. पण इथे प्रत्यक्ष तिचा स्वामी, तिच्या बरोबर सप्तपती चाललेला, कैक वर्ष संसार केलेला मी हिच्या कुंकवाचा धनी हिला सांगतोय की माझा अंत झालाय. पण माझ्या जिवंतपणी तर सोडाच, पण मेल्यावर सुद्धा ही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार. महानिर्वाण मध्ये मी रमा नावाचं रमाची भूमिका करते. रमा म्हणजे नानाची आई आणि भाऊंची बायको. तर मला माझ्यासाठी म्हणजे एका वेगळ्या काळातली बाई जी एक हाऊसवाईफ आहे आणि तिचं सगळं आयुष्य तिचं अराऊंड तिच्या मुलांच्या अराऊंड आणि नवऱ्याच्या अराऊंड आहे. आणि मृत्यूसारखी एखादी गोष्ट जेव्हा घरात घडते आणि ती एका अगदीच वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करते, हे ओव्हरऑलच हा सिनारिओ खूप वेगळा होता. आणि म्हणजे आपण असा विचार पण करणार नाही असं होतं ते. आणि जरीही आपण काय 2021 आत्ता असू, तरीही हा म्हणजे हा सिनारिओ इमॅजिन करायला तसा अवघड आहे. नेमकं काय चालू असू शकतं अशा बाईच्या मनात, तिचं कुठल्या वयात लग्न झालं आहे, त्याच्यानंतर तिची घरची परिस्थिती काय आहे, तिचं लग्न म्हणजे नवऱ्याबरोबरचं नातं काय आहे, एकंदरीत ती जगण्याकडे कसं बघती आहे, या सगळ्या गोष्टी
अर्थात 70 जेव्हा जेव्हा आळेकरांनी नाटक लिहिलं तेव्हाचा तो सगळा काळ, तेव्हा तर आय डोंट थिंक या गोष्टी अशा बोलल्याही जायच्या की एखाद्या बाईच्या मनात काय चाललंय, किंवा ती तिची जर एखादी काही फॅन्टसी असेल तर ती काय असू शकते, काहीच नाही. म्हणजे मला तर वाटतं याबद्दल ओपनली सुद्धा बोललं जायचं नाही, जे आता आपण अर्थात बोलतो ओपनली, आणि आत्ताही ओपनली बोललं तरीही लोक तुम्हाला जज करूच शकतात अशी सिच्युएशन असतेच म्हणजे. पण सो त्या बाईचा तिचं सगळंच ते थिंकिंग, आणि थिंकिंगपेक्षा तिचं वागणं त्या सिच्युए त्या प्रसंगाला ती ज्या पद्धतीने रिॲक्ट होते ते जितकं नानासाठी काय म्हणता येईल शॉकिंग असतं, तितकंच आम्हालाही जेव्हा आम्ही नाटक वाचलं तेव्हा आम्हालाही त्याबद्दल प्रश्न होते. आणि तो सगळाच ट्रॅक एक्सप्लोअर करायला खूप मजा आली की काय असू शकतो. बाई तुम्ही तुम्ही कधी आलात? माझा मेलीचा तो डोळा कधी लागला मला कळलंच नाही, जळली मशी झोप. अग बाई तिन्ही सांजा झाल्या, काय अभद्र लक्षण आहे माझं? इडा पिडा टळो आणि घरच्या धन्याला घरच्या धन्याला दिलेलं उदंड औक्ष साजरं करून उरलेलं फक्त तुला दिलंय रमे, जागी हो. कोण चांडाळ आता यांचं पण आयुष्य हिरावून घेतोय? भाऊंच घेतलं ते घेतलं, देवा पांडुरंगा, अरे एकदा लावलेलं कुंकू पुसलंस, आता दुसरं लावायच्या आत जीवावर उठलास? अग मी तुझा भाऊ यक्ष. पण तुम्ही असे दक्ष होऊन का उभे बसा ना? का मला मेलीलाच भास होतोय? काही म्हणा, एक सांगू? हा सांग ना. सूट बरीक शोभून दिसतोय हो तुम्हाला. सूट? याला तू सूट म्हणतेस रमे? अग अख्ख्या संसारात मी केव्हा तरी सूट घातला होता का? डोळ्यावर काळा चष्मा लावलाय वाटत स्वारी न. प्रभाव सरा, अग हे तू कोणाबद्दल बोलतीयस? हे बघ मी तुझा ही जी भूमिका करतो तिचं नाव नाना आहे, आणि ते आत्ताही रिलिव्हंट वाटतं मला करताना, कारण की आपल्याकडे जी पॅट्रियार्की आहे समाजातली त्याला क्वेश्चन करणारं कुठेतरी ती तोडू बघणारा नाना आहे असं मला वाटतं, जे मी आत्ताच्या काळानुसार हे इंटरप्रिट करतो. आणि ते नाटक जुनं असलं म्हणून ते कुठल्याही प्रकारे त्याच्यातले फक्त म्हणजे ॲस्थेटिकल रेफरन्सेस जुने आहेत, म्हणजे टांगा किंवा त्या काळात रिक्षा ह्या ज्या काही होत्या त्याच फक्त जुन्या प्रकारच्या आहेत, बाकी ते नाटक आणि त्याचा से पूर्णपणे कंटेम्पररी वाटतो मला, म्हणून मी हे नाटक करतो असं वाटतं. युगायुगांचा पुराणा रंगानं काळा नाजूक बांधायचा, शिवून शिवून बोथट झालेल्या चोचीचा मृतात्म्याची इच्छा आपल्यापर्यंत आणून पोहोचवणारा देवा घरचा तारवाला, मी असे कावळा, मी असे कावळा. कला थांबवा बाबा, भांडण करू नका. जिथे हा नाशवंत देह अग्निरूप होतो त्या ठिकाणी भांडण काय रे बाबांनो? क्षमस्व, उशीर झाला. नाही इच्छा अगोदर कळली होती, पण आमचा नायलाज आहे. हे नवीन स्मशान फार लांब आहे, धड वट वृक्ष देखील नाही, फार लांबून उडून यावे लागते, पंख अगदी दमून गेल्याचे. आम्हा कावळ्यांची फार पंचायत झाली. गावच्या महानगरपालिकेने इतके सुंदर स्मशान बांधले, मग कबुतरांसारखे खास पिंडाचे कावळे का बरं नाही पाळले? काव काव आमचे कोण ऐकतो? बडबड बंद, अजिबात बंद, आणि शिवा एकदाच आहे. आधीच आमच्या पोटात ओरडताय तुम्ही. व्हॉट डू यू मीन? मी कसा ओरडेन तुमच्या पोटात? तुम्ही काय मला खाल्लंय? तुम्ही म्हणजे ऍक्च्युली तुम्ही नाही आहो, पण आम्ही त्यांना सुद्धा कावळेच म्हणतो ना, जे भूक लागली की पोटात ओरडतात काव काव असे. आम्ही कसे पाहिले नाहीत अजून? ते ऋग्वेदी असतील. तुम्ही शिवा बरं कसे? शिवतो का नाही? बन बन नाही पाहिजे, आमची मनोबोली आहे. पिंडाला आम्हीच लागतो, पोपट वगैरे पक्षी नाही चालत. शिविंद शिविंद जाईन उडून, उडू का लावा दरवाजा. नको नको नको. दिग्दर्शक म्हणून नाटकाकडे कारण एकतर मी नेहमी म्हणत आलेलो की मी काय साहित्यिक परंपरेतनं मी आलेलो नाही आहे, मी प्रयोग परंपरेतनं आलो. अन्य लोक कसं साहित्य शिकतात, ते कथा लिहितात, कादंबरी लिहितात आणि नाटकं लिहायला लागतात. तर मी पहिल्यांदा नाटकांमध्ये बॅकस्टेज वर्कर होतो, मग मी कलाकार म्हणून ॲक्टर म्हणून काम करायला लागलो, मी लाईट डिझायनिंग केलं, मी नेपथ्याला मदत केली आणि मग मी नाटक लिहायला आलो. त्याच्यामुळे माझा नाटकाचा प्रवास हा प्रवेश हा असा आहे.
त्याच्यामुळे नेहमीच मी असं म्हणतो की माझ्या संहिता म्हणजे मी लिहिलेले प्रयोग आहेत, त्याच्यामुळे मी लिखित प्रयोग आहेत तो मी सादर करतो. त्याच्यामुळे दिग्दर्शित करताना मला काही वेगळा विचार करावा लागत नाही. जे माझ्या मनासमोर नाटक दिसत होतं ते आपल्याला करायचं आहे, आणि आम्ही हौशी प्रायोगिक रंगभूमीवर करत असल्या कारणानं कमीत कमी पैशात आपल्याला करायचं आहे याचं एक भान असतं. त्याच्यामुळे मग ते दिग्दर्शित करताना नवीन कलाकार ह्या वेळेला जे तरुण पिढी होती त्यांना हे सांगावं लागलं की त्यांच्या दृष्टिकोनातनं हे नाटक ऐतिहासिक आहे, कारण 47 वर्षापूर्वी लिहिलेलं. 47 म्हणजे 74 सालचा भारत, 74 सालची त्याच्या 74 सालापूर्वीचे ते प्रश्न की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली पिढी ही विषित आलेली होती म्हणजे माझी पिढी. तर आमच्या पिढीचं हे नाटक आहे, आमच्या तरुण पिढीचं नाटक आहे. हे आत्ताच्या पिढीला म्हणजे आमच्या नातवंडांच्या पिढीला तितकं त्याला भिडावंसं वाटतं का? पण मला असं वाटतं मृत्यू हा विषय असा आहे की तो कालातीत आहे. म्हणजे मृत्यूच्या विषयीची चर्चा, मृत्यूच्या विषयीचे विनोद, मृत्यूचा आघात तो सोसण्याची परंपरा ही आपल्या प्रत्येकच संस्कृतीमध्ये असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो विषय त्या दृष्टिकोनातून नवीन पिढीला आवडला असावा. महानिर्वाण हे नाटक तुम्ही पाहिलंय का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी नाट्यसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.